नमस्कार, S2MKY मेकिंग चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी भट्टीसारखे खारे शेंगदाणे। हे खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत। चला तर मग आपण खारे शेंगदाणे बनवायला सुरुवात करूयात। एक पातेले गॅसवर ठेवू आणि आपण जेवढे शेंगदाणे घेतले आहेत त्याच्या डबल त्यामध्ये पाणी घालू। पाण्याला उकळी आल्यावर आपण त्यामध्ये मीठ घालू। पाणी छान उकळले आहे, आता आपण त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालू। गॅस थोडा मोठा करून आपण अलगद हाताने शेंगदाणे मिठाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ। आपल्याला हे शेंगदाणे मिठाच्या पाण्यामध्ये 7 ते 8 मिनिट चांगले शिजून घ्यायचे आहेत। आपले शेंगदाणे आता शिजलेले आहेत। शेंगदाणे शिजले आहेत हे कसं ओळखायचं? तर शेंगदाण्यावर थोड्याशा सुरकुत्या पडलेल्या दिसल्या की ओळखायचं आपले शेंगदाणे शिजले आहेत। गॅस बंद करून आपल्याला हे शेंगदाणे 10 मिनिट असेच झाकून ठेवायचे आहेत, त्यामुळे शेंगदाण्यामध्ये मीठ चांगले मुरले जाते। 10 मिनिट झाले आहेत, आता आपण हे शेंगदाणे एका चाळणीमध्ये काढून घेऊ, त्यामुळे शेंगदाण्यातील पूर्ण पाणी निघून जाते। आता मी इथे एक कॉटनचा नॅपकिन घेतला आहे, त्याच्यावर मी शेंगदाणे काढून घेत आहे, त्यामुळे शेंगदाणे चांगले कोरडे होतील। 10 ते 15 मिनिट आपल्याला हे शेंगदाणे असेच ठेवायचे आहेत। आपले शेंगदाणे कोरडे होत आहेत तोपर्यंत आपल्याला कढईमध्ये मीठ गरम करून घ्यायचे आहे। चांगले 8 ते 10 मिनिट आपल्याला हे मीठ चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आहे। मीठ चांगले गरम झाले आहे आणि आपले शेंगदाणे सुद्धा सुकले आहेत। आता आपण शेंगदाणे मिठामध्ये घालू। या स्टेजला आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजण्यासाठी जवळपास 6 ते 7 मिनिट लागतात। आता यातील मॉइश्चर कमी झालेले आहे, आता आपल्याला हे सतत हलवत राहायचे आहे। आपले शेंगदाणे चांगले भाजले आहेत, शेंगदाण्याचे साल निघत आहे, म्हणजेच आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत। जर आपल्याला शेंगदाणे आणखी जास्त क्रिस्पी हवे असतील तर अजून 2 मिनिट हे शेंगदाणे लो फ्लेमवर असेच भाजून घ्यायचे आहेत। आपले शेंगदाणे छान असे क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूयात। आता आपल्याला शेंगदाणे मिठातून वेगळे करायचे आहेत, त्यासाठी आपण एक चाळणी घेऊ आणि चाळणीमध्ये शेंगदाणे घालून आपण त्यातील मीठ काढून घेऊ। चाळणीमधून सगळे मीठ खाली पडते आणि आपले शेंगदाणे वेगळे होतात। तुम्ही बघू शकता खूप छान आणि क्रिस्पी असे शेंगदाणे तयार झालेले आहेत। भट्टीत बनवलेल्या खारे शेंगदाण्याप्रमाणे याची चव लागते। या शेंगदाण्याला खारमुरे म्हणतात। तुम्ही हे शेंगदाणे एका हवाबंद डब्यात साठवून ठेवू शकता आणि जेव्हा खायचे आहेत तेव्हा थोडेसे काढून गरम करून पुन्हा खाऊ शकता। हे शेंगदाणे गरम गरम खायलाच खूप छान लागतात। तुम्ही सुद्धा भट्टीतल्याप्रमाणे असे खारे शेंगदाणे घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।